आणि मग त्या राजकुमारीने आणि राजकुमाराने लग्न केलं आणि त्यांचा सुखाने संसार सुरू झाला. तू अजून जागा आहे? मला झोपच येत नाही. का? मला भीती वाटते. भीती? कसली भीती रे? मगाशी आई शब्द दाराच्या बाहेर उभे होते, त्यांनी माझ बोलणं तर ऐकलं नसेल ना. नाही, नसेल ऐकलं. नाहीतर आतापर्यंत घरभर बोंबाबोंब केली असती त्यांनी. मला पण ही गोष्ट लपवायला आहे ना, लय कंटाळा आलाय. असं वाटत आत्ताच्या आता उठावून जाऊन सगळ्यांना खरं काय ते सांगाव. थांब वक्र तुंड. हे बघ, आज तुझ्यामुळे मी किचन मधून या बेडरूम पर्यंत आले आणि तुझ्याच मदतीने मला आता एकापर्यंत पोचायचं आहे. पण जर त्या आधीच एक्काला तुझ्याबद्दल खरं काय ते कळलं आणि आणि त्याने काही गैरसमज करून घेतला तर काय होईल याचा विचार कर. वक्रतुंड, तुझा अस्वस्थपणा मला जाणवतोय. माझ्यामुळे तुझी घुसमट होते हे सुद्धा कळतय, पण मला अजून थोडा वेळ हवाय. कशासाठी? तुला कशासाठी वेळ हवा आहे बोल ना. वावा कुणाच्या मनातली गोष्ट सांगायला वेळ हवा. आपण वक्रतुंड झोपलाय की नाही ते बघायला आलो होतो. वाटलं होतं की तू एवढ्यात गोष्ट सांगून वक्रतुंडाला झोपवलं असशील. म्हण वक्रतुंड, हे बघ माझ्या मनातली गोष्ट सांगण्याची ही वेळ नाहीये. उगाच हट्ट करू नकोस. बोल ना. नाही म्हणजे तो जर एवढं सांगतोय तर तुला जे काही बोलायचंय ते बोल ना.
एका म्हणजे मला तुला सांगायचं होत की म्हणजे असं सांगायचं होत की मला आता कळून चुकलं मी तुझ्या प्रेमात पडले. आणि तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. एका I love you. तुझ्या मनातल्या आपल्यासाठीच्या भावना कळतायत आपल्याला, पण आता कुठे जुन्या जखमा बुजायला लागलेत. तेव्हा तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला जरा टाइम लागणार. तू आज इथे झोप आणि आपण तुझ्या जागेवरती झोपणार आहे किचन मध्ये. एका साहेब नमस्कार. तैमूर. हा तैमूर. आई साहेब पैसे. अरे या हॉस्पिटलात इतकं काय तुझ्या डोळ्यासामनी घडलं तरी बी अक्का सामनी तू तोंड उघडलं नाही याच ते बघतेस. तैमूर अरे काळजी करू नको तू. हे बघ तुझी अम्मी ती माझी पण मम्मी ना. हे बघ तिच्या आजाराचा सगळा खर्च जो काय आहे ना तो आम्ही उचलू.
आई साहेब काय झालं सुद्धा काय एकदा आधी बोलले ना माझ्यासाठी जसा माझा यक्का जसा माझा यशोधन तसाच माझा तैमूर आहे मी तर म्हणते कामाच्या बाबतीत म्हणशील तर त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे हो ना आजही तैमूर एक्काच्या एकदम खास आहे म्हणजे देवयानी आणि वक्रतुंड नंतर जर कोणाला एक्काच्या मनात काय चाललंय हे माहिती असेल ना तर ते फक्त तैमूरलाच माहिती असत काय तैमूर बरोबर बोलतोय ना हा तुमची हरकत नसेल तर मी एक बोलू का अरे विचारतेस काय जे काय तुझ्या मनात आलंय ते पटकन बोलून मोकळा हो यक्का भाऊनी मला त्या डॉक्टरला शोधायला सांगितले आणि एवढंच नाही तर ते पुस्तक घेऊन वक्रतुंड कसा आजारी पडला ना त्याचा पण विचार करत होता यक्का भाऊ तसं बघायला गेलं तर वक्रतुंडवर जरा त्याचा जास्तीत जीव आहे तो अगदी एक्काच्या लई जवळचा झालाय म्हणजे मी तर म्हणते तैमूर पेक्षा जास्त जवळ नाही आई साहेब एक्का भाऊसाठी कोण जवळचा असेल ना तर तो फक्त मी आहे तैमूर मला फार वाईट वाटत रे तुझं म्हणजे आता तू जर का माझ्या एकदम खास आहे आणि माझ्यावरती पाड्याची जबाबदारी आहे तर मी ती जबाबदारी तुला नाही का देणार काय वाड्याची जबाबदारी तुम्ही काय पण काय बोलताय बरोबर बोलतोय यशोधन आधी एक्का पाड्याची जबाबदारी घेत नाही म्हणून मला वाईट वाटत होत पण एक्काने निदान ती जबाबदारी तुला तरी द्यायची होती ना आता मला इतकं टेन्शन आलंय की माझ्यानंतर माझा गजानन पाडा सांभाळणार कोण अगं आई तू असं कशाला बोलतेस तैमूर काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का हा म्हणजे आपण काय बोलणार हा आपण तर आई साहेबांच्या शब्दांचा गुलाम आहे त्याला फक्त आई साहेबांच्या आशीर्वादाची गरज आहे याच ऐकायला माझे कान आसुसले होते तैमूर माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी पाड्याची जबाबदारी घ्यायची आहे ना तयारीला लाग आई म्हणजे तू म्हणतेस तशी जर तैमूरनी तयारी केली तर तू खरोखरच त्याला पाड्याची जबाबदारी देणार आहेस का येडा रे येडा माझा मी तैमूरला पाड्यासाठी तयार करत नव्हते एक नवीन हत्यार तयार करत होते एक्काच्या विरोधात एक्का भाऊ तुम्ही तिचा जरा जास्तच विचार करताय झोपा आता म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून पुन्हा तिच्याकडे जाता येईल आणि आपल्या मनात काय चाललंय
कसं तिला सांगता येईल. यावेळी इथे काय करत होतीस? पाणी प्यायला आले होते. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.